नमस्कार, मी राणी कासलीवाल। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। नवरात्री विशेष नवदुर्गेचा महिमा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा। आणि आता जाणून घेऊयात नवरात्री विशेष नवदुर्गेची महती या कार्यक्रमात माहूरगडावरील रेणुका मातेची महती। चला तर मग रेणुका मातेच्या माहूरगडावर। पितृपक्ष संपला की वेद लागतात ते नवरात्री उत्सवाचे। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आपण पाहणार आहोत मोठा गडावरील देवीची महती। मोठा देवीचं मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोठा देवीचे देऊळ आहेत। हे मंदिर महाराष्ट्रातील देवींच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे। पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे 9 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून या मोठ्या मंदिरांशिवाय मोठा देवीचे आणखी एक छोटे मंदिर टेकडीवर आहे। त्या मंदिर परिसरातील पूर्वीचे जुने मंदिर पूर्णपणे हटवून त्या जागेवर देवस्थानातील सुख सोयींनी युक्त असे दर्शन रांगेसह बांधकाम झाले आहे। या भव्य मंदिर बांधकामासाठी राजस्थान येथील जैसलमेर येथून दगड आणले होते। मंदिराच्या शिलाखंडावर 1.5 वर्ष नक्षीकाम कोरीव काम सुरू होते। मंदिराचे काम उभे करण्याचे कसरतेचे काम पूर्ण झालेले आहे। या नक्षीकामासाठी 51 कारागीर कामाला लावले होते। या मंदिर परिसरात देवस्थान विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत। 10 एकर परिसरात सुमारे 25 कोटी रुपयांची देवी भक्तांच्या देणग्यांमधून आणि दानामधून दक्षिण भारतीय पद्धतीचे हे मंदिर उभारले जात आहे। या देवस्थानच्या आवारात 5 मजली इमारत, भक्तनिवास, भोजन कक्ष, VIPंच्या निवासाची, देवस्थान समिती कार्यालय, देवस्थान समितीचे चेअरमन पदाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय उभारले असून कीर्तन भजन यासाठी एक भव्य असा मंडप उभारला आहे। विशेष म्हणजे देवीची आरती दिवसातून 3 वेळा होते। पहाटे 5 वाजल्यापासून पूजेला आरंभ होतो। सकाळी 7 वाजता पहिली आरती, दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता महाआरती केली जाते। भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर खुले असते। नवरात्र उत्सवामध्ये येथे शारदीय महोत्सवाचे आयोजन देवस्थान समितीतील भाविक करतात, तर 15 दिवसांचा हा महोत्सव असतो। मोठा देवीच्या पायथ्याला असणाऱ्या मोठा गावातून देवीची पालखी मिरवणूक आयोजित केली जाते। नवसाला पावणारी देवी म्हणून मोठा देवीची ख्याती आहे। रजाकारांच्या काळात मोठा गावात म्हशी चोरींची आख्यायिका आहे, त्यामुळे येथे आजही दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही। तर या देवस्थानचे महात्म्य सांगणारे बापू खान आणि उद्योगपती रमेश खांडे यांनी मोठ्या देवीची रेणुका माता हे मराठी चित्रपट देखील काढले आहेत। मराठीतील गोल भागात आपण शक्यतो न ऐकलेल्या मातेची वेगवेगळी रूपे छान दगडी कोरीव काम असलेले पाहायला मिळतात। उदाहरणार्थ श्री भुवनेश्वरी महाविद्या, श्री भारुंडा विद्या, श्री चित्रे मस्त महाविद्या अशा प्रकारची नावे वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात। प्रेक्षको, ही होती मोठा गडावरील मोठा देवीची महती। अशाच एका देवीच्या महतीसह पुन्हा भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।